वाड़ी जमीन विकायची नाही. पण आता आजोबा आहेत कुठे? सब्बा नाना म्हणतो आम्ही त्यांना. सरंजामे सुरेख, तुमच्या अपेक्षा कळल्या आणि अपसुकच या घराला कशी गृहलक्ष्मी हवी हे समजलं. कवितेतच रमतोस का? कविता माझा जीव आहे, कविता माझा प्राण आहे. अच्छा, कविताच माझं सर्वस्व आहे आणि कविताच माझं आन बान शान आहे. आलो सरंजामे आलो. तो हॉर्न वाजवणं बंद करा. हा आम्ही चहा पिऊन येतो. हा चल. सरंजामे पण ना थोडे विषिक्त झाले. सरंजामे की तू? ते बिचारे तुला आठवण करून देत आहेत, साहेब उशीर होतोय, पण तू? तुम्हाला चहा दे, मला निघायचंय. सुनबाई सुनबाई, अगं चहा आणून दे. कोण सुनबाई? कोणाला हाका मारतेस तू? माझी सुनबाई जगाच्या कुठल्या कोपऱ्यात लपून बसली आहे देवजाय. आई, तू टोमणे मारायला शिकलीस? लाटणं मारायलाही शिकणार. सांग का उशीर झाला? काल रात्री उशीरा झोपलो होतो ना. राजकुमार उशीरा का झोपले हा प्रश्न विचारू शकते? विचारलं तर आहेस. अगं फोनवर बोलत होतो ना. अच्छा, कुणाशी? आजकाल तू फार चौकशी करायला लागलीस आई. हो ना, मग तू सुद्धा आजकाल माझ्यापासून खूप काही लपवू लागलास. बरं सांग, कुणाशी बोलत होतास फोनवर? बिझनेस कॉल होता का आई? कुणा बरोबर? ललना बरोबर. अच्छा, आणि आज म्हणे तू तिच्या बरोबर संध्याकाळी गार्डन हॉटेल मध्ये बिझनेस डिनरही देणार आहे? आई, मला तुला हेच सांगायचं होतं, पण तुला तर सगळंच माहिती आहे. हमारे जासूस बिचारो और फैले हुए हैं. ये सरंजामे मला बंदोबस्त करायला हवा. हे बघ, तू सरंजाम्यांना काहीही जाब विचारणार नाहीस. त्यांचा ह्यात काहीच दोष नाहीये. आणि समजा त्यांनी मला सांगितलं तर त्यात काय बिघडलं? काय सांगितलं त्यांनी तुला? तू कशाला खोलात शिरतोयस? वा वा, म्हणजे तू सगळीकडे लक्ष देणार आणि मला कसलाही पत्ता लागू देणार नाहीस. काय म्हटले सरंजामे? म्हणाले कि साहेब आज तुमच्या सुनेला भेटायला जाणार आहेत. सून? कुठली सून? कोण सून? अरे ललना, ते सरंजामेची ना कमाल आहे आई. अरे त्यांची का तुझी कमाल? अग आई, मी तुला अगोदरही सांगितलंय ना की ललना माझी फक्त आणि फक्त चांगली मैत्रीण आहे. राजन, तू मला सांगितलंस की बायको मैत्रीण होऊ शकत. राईट, मग मला तुला असं सांगायचंय की मैत्रिणीला पण बायको करता येतं. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे श्रीयुत सबनीस, की मी तुम्हाला 120 दिवसांची मुदत दिली होती. त्यातले काही दिवस काही न घडता असेच बाय बाय करत निघून गेलेत. आई, तू असं काही करणार नाही. हे बघ, 60 दिवस झाले ना की मी आपल्या पुण्याच्या बंगल्यात निघून जाणार आहे. मग तू तुझ्या मनासारखं वागायला मोकळा. कुठली आई आपल्या मुलाला अशी धमकी देते? ही आई देते, समजलं? डोक्यावर अशी टांगती तलवार नको आहे मला. हे मग निर्णय घे. निर्णय घेत नाही म्हणून ही अशी गडबड होते. सरंजामेंकडून थोडी बुद्धी उधार घे. बायको कशी हवी असं विचारल्यावर पटकन त्यांनी सांगितलं.
तुझ्यासारखं नाही ते टांगत्या तलवारीकडे बघत राहिले. का हसतोयस आई? खरं खरं एक सांगा, मी कधी खोटं बोलले तुझ्याशी? तू त्या सरंजामांना मुद्दाम माझ्यासमोर बोलायला लावलंस ना. तुला सून कशी हवी हे तू सरंजामांकडून वजून घेतलंस. सरंजामांनी त्यांची पसंती सांगितली. तुझी आणि सरंजामांची पसंती एक होऊ शकत नाही हे कळतं मला. पण एक कळतं मला, जिने पाऊल ठेवताच घराला संतोष होईल अशी सून प्रत्येक कुटुंबाला हवी असते. पण सर्वांनाच अशी सून मिळते असं नाही. चल तुला चहा दे. नको, मी खूप फ्रेश झालो आता, मला चहा नको. जा, उशीर होतोय ना. एक मिनिट, तू माझ्या आणि ललनाची ओळख का करून देत नाहीयेस? तुझी आणि तिची ओळख? अरे हो, मला मान्य आहे की ती तुझी फक्त आणि फक्त मैत्रीण आहे, पण माझी आणि तिची ओळख झाली तर काय बिघडलं? ठीक आहे, मी तिच्याशी बोलतो. चल. माझीच मुलगी आहे ना देव? ऑफकोर्स मॉम, तुझीच मुलगी आहे. मॉम कशी दिसते? यू आर लुकिंग गॉर्जियस बेबी. असं वाटतंय की स्वर्गातली अप्सराच आज माझ्या घरात अवतरली आहे. थँक्स मॉम. माझी मुलगी इतकी सुंदर दिसते कि जगातली कुठलीही ब्युटी क्वीन तिच्या पुढे फिकी पडेल. व्हॉट यू से देव? नाही, मॉमची इतकी सुंदर मुलगी एवढी नटून थटून कुठे चालली आहे कळेल का मला? असं तिरकस बोलायला हवंच का देव? तिरकस? मॉमची सुंदर मुलगी असं कोण म्हणालं? मग त्यात काय चुकलं? आपली सुंदर मुलगी किंवा माझी सुंदर मुलगी असं जर तुझ्या तोंडून ऐकायला मिळालं असतं ना, तर कानाला जरा बरं वाटलं असतं. वाकड्यात कसं शिरावं हे तुझ्याकडून शिकायला हवं देव. हो ना, साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आनंद घेता येतो, दुसऱ्यांना देता येतो, हे तुला कधी कळणार आहे कोणास ठेव? इथे तर आपल्या मुलीची गोष्ट आहे रे. म्हणूनच काळजी वाटते मला तिची. काळजी कोणाची? माझ्या सर्वात सुंदर मुलीची. खवचटपणे न बोलता कौतुकाने बोला असतास तरी चाललं असत. हो का? मग स्वर्गातून खाली आलेल्या अप्सरेला असं विचारतो की नटून थटून ती कुठे चाललीये? तुमच्या होणाऱ्या जावयाला भेटायला. माझा होणारा जावई? तोच जो तुला बिझनेस कॉन्फरन्स मध्ये भेटला होता आणि तुला आवडलाही होता, उमदा होता, आणि मुख्य म्हणजे लालीसाठी ज्याची निवड केली होतीस तो. म्हणजे राजन सबनीस? येस. तुझ्या स्मरणशक्तीचे 3-13 वाजले नाहीयेत हे बघून आनंद झाला. पण सुमन, लल्ला आज राजन सबनीसला भेटायला जाणार आहे हे अगोदर मला कळायला नको होतं? ते सांगण्याची गरज वाटली नाही तुम्हा दोघींना? डॅड प्लीज माझा मूड स्पॉइल करू नका. लल्ला, आपली मुलगी बाहेर कोणाबरोबर जाते, कुठे राहते, काय करते हे जाणून घेण्याचा आई वडिलांना हक्क आहे की नाही? देव छडा. खरा इनमिन 3 माणसं, तिघांची तोंड 3 दिशेला. आता मी घरात नसतो तर मला कळलंच नसतं लग्न कुठे बाहेर गेली येते.
आणि मी तिला फोन करत बसलो असतो. बेबी कुठे आहेस तू, कुठे आहेस तू, लवकर घरी परत ये. देव प्लीज प्लीज तू शांत हो. अरे कसा शांत राहू, शांत राहा म्हणे. सुमन, लल्ना राजन सबनीसला भेटायला जाणार हे तुला माहित होत? हो. मग हे तुला मला सांगायची गरज वाटली नाही? प्लीज देव संतापू नकोस. अरे विसरले मी. सुमन, माझी साधी अपेक्षा आहे ग, मी फार काही मागत नाही तुम्हा दोघींकडे. तू असं विचित्र बोलतोस आणि दोघींच्याही आनंदावरती विरजण घालतोस ना, हेच मला आवडत नाही. आणि मग माझ्या आवडीचं काय ग? माझ्या आवडीचा तुम्ही दोघी कधी विचार करणार, सांगा ना. आता मी फक्त लालीच्या आवडीचा विचार करते, तिच्या पसंतीचा विचार करते आणि तू सुद्धा तिच्याच आनंदाचा विचार करावास असं मला वाटत. आणि मग लालीचं काय, आयुष्यभर ती एकटीच आनंद उपभोगणार? तिच्या आई वडिलांना ती आनंद कधी देणार, सांग ना. सुमन, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो तसाच तो दुसऱ्यालाही द्यायचा असतो असं तुझंच म्हणणं आहे ना? मग या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या दोघींच्या ध्यानात केव्हा येणार? मग मी राजनला कळवते मी येत नाही म्हणून. पाहिलंस काय माझ्यावर का ओरडतेस? राजन सबनीस कडे जाण्याचा निर्णय तिचा होता आणि तिथे आता जायचं नाही हाही निर्णय तिचाच आहे, मी काय करणार? तुझ्याशी ना बोलण्यात अर्थच नाहीये. लाली लाली आहो आहो. हा, संध्याकाळ झाली तरी राजश्रीचा पत्ता नाहीये, काय म्हणायचं हिला? अशी कधी बेशिस्त वागली नव्हती ती. आहो अहो, आता तुम्ही कुठे निघालाय? जरा स्त्रीला बघून येतो, वाडीत जाऊन येतो. बसून बसून नाही नाही ते विचार येतात मनात, मग त्या विचारांनी मनाला खूप त्रास होतो. काय हो, ती सदाशिवकडे तर पळून गेली नसेल ना? शुभ बोल दुर्गे, शुभ बोल. अहो शुभ व्हावं असं मलाही वाटतंय, पण ही राजश्री कुठे गेला होता तेवढा वेळ? वाडी. दुर्गे दुर्गे, आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती नकोय. तुला जे काही विचारपूस करायची आहे ना नंतर. अग आधी तिला काहीतरी खायला प्यायला दे, मग कशी थकली आहे पोर. तुम्ही कुठे बाहेर जाताय? माझ्या रुसलेल्या रागवलेल्या मुलीचा राग शांत करण्यासाठी चाललो. तिचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी चाललो. आमची खूप आमच्यावर खूप माया करते, मग लग्न झाल्यावर. त्यांना लग्न नाही करायचंय मला. मग काय इथे आमच्या उरावर बसायचंय? आई लगेच शिंग बाहेर काढली म्हणे मला लग्न करायचं नाहीये. लग्न झाल्यावर आई बाप सुद्धा आठवणार नाहीत तुला. नाना, आई असं सारखं बोलणार असेल ना तर मी परत जात. आता जायचं ते एकदम सासरी. मला कुठेही जायचं नाही. अगं नाना, तुला समजूतदार मुलगी म्हणतायत
मला काहीही समजून घ्यायचं नाहीये आई. माझ्या लग्नासाठी तुम्ही वाडी जमीन विकताय, मला नको येते. संभाजी काका म्हणत होते. काय म्हणत होते संभाजी काका? हेच की नाना तुझ्या लग्नासाठी वाडी विकतायत. कुठे भेटले तुला हे संभाजी काका? मला पाहून वाडीत आले. अहो, लक्षात आलंय का तुमच्या काही? सगळं लक्षात आलंय. काय लक्षात आलंय नाना? संभाजीरावांचे अंतरंग. हे संभाजीराव पक्के आतल्या गाठीचे आहेत. आपली वाडी घशात घालू पाहत आहेत. नाना, काय केलं संभाजी काकाने? अगं, आज कदम भेटले होते, ते विचारत होते. काय? हेच की सदाशिवच आणि तुझ. पण नाना, माझ्या आणि सदाशिव मध्ये तसं काही नव्हतं. आमची निखळ मैत्री होती. त्याचा भोळा भाबडा निष्कपट स्वभाव आवडायचा मला. त्याच्या कवितेत माझा जीव रमायचा. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. आहे त्याच्याबद्दल मला विलक्षण आपलेपणा वाटायचा. त्याने कधीच माझा गैरफायदा घेतला नाही. मला साधा स्पर्शही केला नाही. एकदा भावनेच्या भरात मी त्याला विचारलं सुद्धा, माझ्याशी लग्न करशील? त्याला सांगितलं, नाना आई माझ्यासाठी नवरा मुलगा पाहणार आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, नाना आई जो मुलगा निवडतील त्याच्याशीच लग्न. म्हणाला, ही तुझ्यासाठी योग्य नाही. सदाने मला नकार दिला. आपण फक्त मित्र राहू. मला ते पटलं नव्हतं. पटलं होतं, सदा मला समजून घेईल. आमचा संसार सुखाचा होईल म्हणून मी त्याच्या पाठी भुणभुण लावली तर त्याची आई गेल्यावर सदा गाव सोडून निघून गेली. चांगल्या मुलाशी लग्न करून सुखी हो असं सांगून गेली. पळून नाही गेली. फार मोठ्या मनाचा होता सदा. नेहमी माझ्या हिताचाच विचार करायचा. आता तो कुठे आहे, काय करतोय काही माहिती नाही मला. तो कुठेही असो पण तुझ्या भल्याचाच विचार करत असेल. त्याला वाटलंही असेल की तू एखाद्या चांगल्या मुलाबरोबर संसार थाटला. तो कुठेही असो पण तुझ्या भल्याचाच विचार करत असेल. त्याला वाटलंही असेल की तू एखाद्या चांगल्या मुलाबरोबर संसार थाटला. अगं पण आई, रागावू नकोस आणि भावनेच्या आहारी जाऊ नकोस. हे जग व्यवहार्य आहे श्री. इथे भावनांना तारा नाही. याचा अर्थ असा नाही श्री की आपण भावनांना महत्व द्यायचंच नाही. पण जगराहाटीलाही महत्व द्यावं लागतं ना श्री. लोक 10 तोंडांनी बोलायला लागल्यावर खऱ्याचंही खोटं वाटायला लागतं. कोण काय बोललंय आई? कदम बोलले ना. राजश्री आणि सदा मध्ये काही आहे का? उद्या मांगले बोलतील, परवा जाधव बोलतील, तेव्हा बर्वे बोलतील. काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही पोरी. तुझी आणि सदाची मैत्री होती हे फक्त तुला आणि आम्हाला माहिती आहे. लोक त्यातून काय काय अर्थ काढतील आणि त्यातून काय होणार आहे तर बदनामी. तुझ्या चारित्र्यावर शंका घेतली जाईल. विषय निघालाय तर त्यावर आता सविस्तर नको का बोलायला? पण लोक का असं बोलतील आई? संभाजीराव सांगतात म्हणून. नानांनी आपली वाडी त्याच्याशिवाय कोणाला विकू नये असा त्याचा आग्रह आहे. नव्हे हट्टच आहे. वाडी हवी आहे त्याला. अचानक तुमच्या बद्दल चर्चा व्हायला लागणं हे आम्हाला संशयास्पद वाटत. तुला आठवत आहे त्यांनी अचानक सदाशिव बद्दल तुला विचारलं होत का? मी वाडी विकायच्या विचारात आहे हे कळल्यावर हा प्रकार सुरू झालाय. माझी चहूबाजूने कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी तुला बदनाम करण्याच्या खालच्या पातळीवर ते उतरले. तुझ्या लग्नात मोडता घातला कि मग हा नाना वाडी विकणार नाही असं काहीच प्रमेय त्यांनी आपल्या मनाशी बांधलं असणार. नाना, माझ्या लग्नाची आणि वाडी विकायची घाई का करताय तुम्ही? आई, नाना, मला लग्नच करायचं नाही.
बिचारे नाना देशमुख. काय म्हणतायत आमचे संभाजीराव? ते गेलेत त्यांच्या कामगिरीवर नानांच्या मागे. हो, आणि आनंदराव कुठे? नाही, त्यांना बोलावणं धाडलंय. ते तुमचे लाडके चिरंजीव ना? ऐकलंय का त्यांनी? तेव्हा ना यायला हवे होते आनंदराव. बोलावणं धाडलंय तर येतीलच. आबा काहून हसताय तेवढं? आबांनी पण लावले काय? थांबा ना आबा, आओ थांबा ना. माझे एका मित्राचे वडील असे हसता हसता कोसळले खाली, उठलेच नाहीत ते. आनंदराव शू बोला. कुठं काय बोलायचं याची शुद्ध तरी आहे का? यांना घेऊन आलेत, झोकून आलेत पार. हो आबा, और तुम्ही सांगितलं ना कुठलंही काम झोकून देऊन करायचं. झोकून देतो आम्ही स्वतःला. सरळ धड उभं राहता येत नाही नीट. तुम्ही कशाला बोलवलंय आबा इथे? काय काम आहे सांगा, केवढी महत्वाची काम सोडून आलोय आम्ही. महत्वाची काम? महत्वाची म्हणजे अहो कंपनी बनवली आम्ही एकच प्याला. म्हणजे एका वेळी एकच प्याला. आमच्या कंपनीची मीटिंग चालते, तुमचा अर्जंट कॉल आला म्हणून निघून आलो मी. मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन आहे. चेअरमन? मॅनेजिंग डायरेक्टर? हा म्हणजे आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्यच आहे, या बिंदास बसा आणि त्या. वा वा आनंदराव वा. नाही म्हणजे ही तुमची मुक्ता फळं ऐकून अगदी गहीवरून आले आम्हाला. हा असे गहीवरून असे अनेक संधी येणारे आबा तुमच्या आयुष्यात, काळजी नको. वा 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 वा. काय करताय? वा वा करण्यापेक्षा दोन थोबाडीच मारा त्याच्या. काय बोलले काहीच नाही. म्हणाले ना आनंदरावांची आरती ओवाळा. कशाला ओवाळ्यास आनंदराव? अहो आता तुम्ही लहान राहिले नाही. कामा धंद्याकडे जरा लक्ष द्या. आबा पण मी काय म्हणतो, आता तुम्ही आणि संभाजी काका लक्ष घालताय ना, मग मी कशाला येऊ मध्ये? तीन बिघडा काम बिघडा. अच्छा, म्हणून तुम्ही असे बिघडलेले आहात का? हा तारीफ केली म्हणून शुक्रिया बर. अरे तू, तुम्ही आपली इज्जत गुत्त्यात टांगायला निघालाय, काय कळतंय का तुम्हाला? आता ह्यात कळण्यासारखं काय आबा? कुठल्या बी गुत्त्यात चला, जबरदस्त ही जाते आपली. हो आनंदराव, लोक असतात तुम्हाला. तुम्ही माझ्या सुखासाठी स्वतःचा जीव दुःखात टाकताय. नाही ना. अगं दुःखात कशाला श्री? आता ही वाडी विकून जे पैसे येतील त्यातले बरेचसे पैसे आमच्या गाठीला राहणारच आहेत की ते बँकेत ठेवून त्याचं जे काही व्याज येईल त्याच्यावर आमच्या दोघांचं उर्वरित आयुष्य अगदी सुखात जाईल. पण माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का नाना तुम्ही?